पैठण विधानसभा मतदारसंघात परत एकदा संदीपान घुमरेंनाच मतदार राजाने पाठिंबा देत विजयी केले. पैठण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया आज सकाळी 7 वाजल्यापासून संतपीठ पैठणच्या प्रशासकीय इमारतीमध्ये सुरू झाली. पैठण विधानसभेची आचारसंहिता लागल्यापासून शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दत्ता गोरडे या गुरु शिष्यांमध्ये चांगलीच झुकली होती. तालुक्यात एकच चर्चा होती, गुरु शिष्याच्या लढाईत विजय कोणाचा होणार. तालुक्यातील नागरिक यावेळेस बदल होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नव्याने उमेदवारी मिळवलेले दत्ता गोरडे विजयी होणार असं जनतेतून चर्चा ऐकायस मिळत होती. परंतु मतदार राजाने परत एकदा शांत स्वभावाचे उमेदवार संदीपान भुमरे यांनाच पसंती देत भरभरून मते त्यांच्या पारड्यात टाकून संदीपान भुमरे यांना 5व्यांदा आमदार केलं. मतमोजणी प्रक्रियेत पहिल्या फेरीतच शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांना 1417 मतांची लीड मिळाली. त्यानंतर शेवटच्या 24व्या फेरीपर्यंत ही लीड तुटली नाही, तर भुमरे यांची लीड वाढतच गेली. शिवसेनेचे संदीपान भुमरे यांना एकूण 83,403 मते मिळाली आणि राष्ट्रवादीचे दत्ता गोरडे यांना 69,264 मते, तर तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे विजय चव्हाण 20,564 मतावर राहिले आणि शेवटी संदीपान भुमरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दत्ता गोरडे यांच्यापेक्षा 14,139 मतांची आघाडी घेत विजय मिळवला.